नमस्कार मित्रांनो नव भारत टी व्ही या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो मागच्या वेळेस मी माझ्या रोपाला मित्रांनो पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की बाबा पाणी कसं फवारलं आणि ती कशामुळं फवरलं होतं आणि त्याचा आज काही आपल्या कमेंटमध्ये सांगितलं की त्याचा रिझल्ट दाखवा तर मित्रांनो मी आज तुम्हाला खरंच रिझल्ट दाखवणार आहे आणि आम्ही तुम्ही व्हिडिओ चालू करण्या अगोदर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकनचं बटन दाबा मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवत आहे मित्रांनो जेणेकरून तुम्हाला सांगतो तुम्हाल गुळ पाण्याचा आणि म्यात त्यात त्यातमध्ये मित्रांनो मी दारू देशी दारूसुद्धा फोवरली होती काही प्रमाण घेऊन थोडं प्रमाण घेऊन फोवरली होती पंपाला तर आता सध्या पाणी चालू आहे मित्रांनो रोपाला पाऊस झाला आहे तरीसुद्धा मी काळू पाणी फिरवित आहे मित्रांनो तो का तिथं बघा आणि पाणी देताना मित्रांनो मी थोडं थोडंच दिलेलं आहे जेणेकरून रोपाला कुठलं आलं तर पडलं नाही पाहिजे मित्रांनो तर आता सध्या तुम्हाला मी एक दाखवतो मित्रांनो विशेष म्हणजे इथं बघ आपलं रोप सुरू मित्रांनो मी दाखवलं अगोदर गुळपाणी फोरायच्या अगोदर वाकडं झालतं गुळपाणी दारू फोरल्यामुळे मित्रांनो काळू किती आलीच आणि अशी उंचीसुद्धा वाढली आणि पाच सरळ आहे है मित्रांनो ह्याचा रिझल्टच आहे मित्रांनो गुळपाण्याचा रिझल्ट आहे आता ह्यातमध्ये करपी उद वरती पात कुठ कुठंच करपी दिसणार मित्रांनो जी करप्यात झालेली होती पात ती करपा पूर्ण कमी झालेला आहे तर आता अशा पद्धतीने मला गुळ पाण्याचा रिझल्ट मी तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो आहे मित्रांनो अजिबात सुद्धा आता का पात करपलेली नाही आणि पात एकदम सरळ आहे हे पा मित्रांनो काही हिरवा पाहिजे आपल्या पात सरळ आहे मित्रांनो अजिबात वाकडी पात नाही बिलकुल आता नाहीतर पात आपली वाकडी व्हायला लागली होती झालेली होती मित्रांनो तर मला हे आठ दिवसाच्या आतमध्ये रिझल्ट लागला मित्रांनो तुम्हाला मी प्रत्यक्ष आहे व्हिडिओद्वारे आणि जेणेकरून आपल्या मित्रांनो फगत आता एक पंचवीस दिवस होता आले आहेत मित्रांनो पंचवीस दिवसाला दिवस झाले मित्रांनो अजून एक पूर्ण झालेला नाही अजून नाही म्हणलं तर मित्रांनो आपल्याला ह्याला लागवडीला येण्यासाठी जवळजवळ मित्रांनो वीस दिवस टाइम आहे जेणेकरून आपल्याला ही रोप पूर्ण लागवडीसाठी उपयुक्त होणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही शकता गुळ पाण्याचा फायदा चांगला आहे मित्रांनो गुळ पाणी आणि मी थोडी देशी दारू मिसाळ त्यातमध्ये मित्रांनो त्याच्यामुळे माझा हा वरचा करपे आणि पाच सरळ झाले आहे है है तर आता मित्रांनो मला ह्याला ह्या रोपाला काळं पाणी फिरवायचं काळं पाणी फिरवल्यानंतर मित्रांनो जेणेकरून रोपाला उभारी मिळते अजूनसुद्धा वाढण्यासाठी आणि आपली टवटवी राहते आणि जारवा चांगल्या पद्धतीचा फुटत आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला गुळ पाणी आणि मी दारू जी फवारली होती ती वाकडी झाली ती पात त्याच्यामुळे त्याचा फरक पडलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीचं आपल्याला गुळ पाणी आणि थोडी दारू मिसळून मी फवारलेली होती तर ती करप्या गेला आणि वाकडी पात झालेलीसुद्धा मित्रांनो आपली कमी झालेली आहे तर मित्रांनो मी प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे जेणेकरून मला माझ्या घरी गुढीसाठी मी तर... आज ही रोप टाकलेला आहे मित्रांनो मला एक एकरासाठी मी दोन किलो रोप टाकलेला आहे तर मित्रांनो तुम्ही बघत आहात की बाबा कांद्याचं रोप आता हे फक्स मित्रांनो आपलं एक पंचवीस दिवसाचं झालं मित्रांनो आज बघा आणि सरळ पात आहे मित्रांनो कुठल्या पद्धतीच आता वाकडी पात नाही किंवा वरण करप्या दिसत सुद्धा नाही मित्रांनो उगच काही दाखवायचं नाही आपल्याला मित्रांनो पूर माझं स्वतःचं रोप आहे मला काळजी आहे ना मित्रांनो काशी किती उंची वाढलेली आहे अजून मित्रांनो ह्याला नाही म्हणलं तरी जवळजवळ वीस दिवसच्या पुढं म्हणलं तरी टाईम आहे लागवडीसाठी जेणेकरून मित्रांनो आपल्याला वीस दिवस यांनी जर घेतला अजून ह्या रोपाने आपलं तर लागवडीसाठी पूर्ण एकदम चांगल्या पद्धतीचं ते सक्षम होत आहे मित्रांनो जेणेकरून त्याला जारवा चांगल्या पद्धतीचा फुटत आहे ज्या त्या पांढऱ्यामुळे असते ती चांगल्या पद्धतीच्या वाढत आहे आपल्याला लागवडीसाठी चांगल्या पद्धती येण्यासाठी अजून ह्याला वीस दिवस घेणार आहे तर मित्रांनो काळं पाणी सध्या रोपाला माझं द्यायला चालू आहे काळं पाणी दिलं म्हणजे पाऊस पडला आहे मित्रांनो पाऊस पडला पण पावसाने काय होतं आपलं मित्रांनो वापा जे असतो ती ठोकला जातो पाऊस पडून आणि पावसाने ते ठोकल्यामुळे त्याला थोडं काळं पाणी फिरवायची गरज आहे जेणेकरून आपलं रोप पुन्हा अजून चांगल्या पद्धतीने उभारी घेते आणि काळोखी सुद्धा येते तर आता सध्या मित्रांनो माझं पाणी चालू आहे बघा हे पा साऱ्यामध्ये तुम्ही पाणी बघत आहात तर अशा पद्धतीने मी पाणी द्यायला चालू केलं आहे काळं पाणी सध्या फिरवत आहे या कांद्याच्या रोपाला तर अशा पद्धतीने आपण आपल्या कांद्याच्या रोपाची जर काळजी घेतली मित्रांनो तर हमकस आपल्याला चांगल्या पद्धतीचं रोप आपलं अशा पद्धतीने आपल्या कांद्याच्या रोपाची काळजी घ्यावी आणि कांद्याची लागवड करावी तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलआयकांचं बटन दाबा जेणेकरून मित्रांनो प्रत्यक्ष कांद्याची मी लागवडसुद्धा कशा पद्धतीची करणार आहे मी ती तुम्हाला दाखवणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद